सगळ्यांना आता वेद गणेशोत्सवाचे लागलेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो ही बाब लक्षात घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी कल्याणमध्ये इको फ्रेंडली गणेश मेकिंग या एका अनोख्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. आविष्कार फाउंडेशन, तालुका कलाध्यापक संघ आणि इको ड्राईव्ह यंगस्टर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कल्याण शहरातील सुमारे 25 शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. या वर्कशॉपमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना इको गणेशाच्या मूर्ती कशा बनवायच्या याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. या प्रात्यक्षिकांनंतर विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या मनातला बाप्पा साकारला. यावेळी आपल्या लाडक्या बाप्पाला साकारण्याचा आनंद या बच्चे कंपनीच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. मी पहिल्यांदा असा इको फ्रेंडली गणेश बनवतोय. इको फ्रेंडली गणेश बनवणं म्हणजे आपल्या पर्यावरणाचं रक्षण होतं. त्या पर्यावरणाचं रक्षण झाल्यामुळे आपण आपली पृथ्वी वाचवू शकतो. इथे आविष्कार फाउंडेशनने असा उपक्रम राबवल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो की आपण असे गणेश बनवू शकतो. मुलांना एक मूर्ती दाखवण्यात आली, परंतु मुलांच्या कल्पनेतून 100 प्रकारच्या मूर्त्या. या पाहून मला एवढा आनंद झाला की नुसतं कल्याणातच नाही, ठाणे जिल्ह्यात नाही तर पूर्ण भारतामध्ये अशा संकल्पना राबवण्यात आल्या पाहिजे, जेणेकरून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळणार आहे आणि पर्यावरणाचाही याच्यामधनं ऱ्हास होतो आहे, हानी होत आहे, ती होणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.